आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्री आवर स्वतःला. 3 दिवसापासनं उपाशी पोटी अशी फोटो समोर बसलीयस. अजून किती असा त्रास करून येणार आहेस तू? हा, तू जाणार होता तो तर गेला, आता पुन्हा परत येणार नाही ना? वहिनी, अगं तुझ्या अशा वागण्याने तुझ्या तब्येतीवर काय परिणाम होईल याचा तरी विचार कर ना. मला तू हवी आहेस ग, म्हणून तर तुझीच काळजी लागून राहिली आम्हाला. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ, काळजीपोटीस तर अजून इथे आहोत ना. आताही तुला असं एकटीला सोडून जाण्याची आमची अजिबात इच्छा होत नाहीये, पण असं परक्याच्या घरात किती दिवस राहायचं ना, बरोबर नाही दिसत. मैत्री आता कोण आहे? नाही म्हणजे आपल्यासाठी आपल्याच घरातली लेख आहे ना ती. मग तू काहून अशी परक्यासारखी भाषा करू राहिली? तिचा भाऊ नाही गेला ग, तिचा आधारच हरून राहिला ना. मग अशा वेळी आपण सर्वांनीच तिच्या पाठीशी उभं राहायचं ना, मग कोण राहणार दुसरं? मैत्री जेवून घे बरं, 2 घास पोटात जातील ना तर पुढे काय करायचंय याचा विचार करता येईल. मला तर वाटतं तुझ्या दादांनी तुझ्याबद्दल आधीच विचार करून ठेवला होता, यशवर्धन दादा बरोबर तुझं लग्न लावून देण्याचा. मला तर वाटतं यांची हीच शेवटची इच्छा होती. डॉली प्लीज, आता लग्नाचा विषय नको. नाही म्हणजे आता ह्या सगळ्याबद्दल बोलण्याची वेळ नाही. मैत्रेयी मॅडम, आम्ही सगळ्यांनी तुमची कितीही काळजी घेतली तरी तुमच्या दादांची जागा नाही घेऊ शकत. त्यांच्या एवढी काळजी, त्यांच्या एवढं प्रेम जगात तुम्हाला दुसरं कोणीही नाही देऊ शकत. पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की प्लीज आता स्वतःला सावरा. या जगात काहीच शाश्वत नाहीये. आपल्या माणसांच्या आठवणी राहतात आणि त्या आठवणीच कायम सोबत करतात आपली. आम्ही सगळेही तुमच्या बरोबर आहोत, कायम राहू. पण असं आपल्यात काही नातं नसताना दुसऱ्या माणसाच्या घरी राहणं मला सध्या पटत नाहीये. मला कधी काही गरज वाटली, आठवण आली तरी सुद्धा फोन करा, मी अगदी पुढच्या काही मिनिटात तुमच्या समोर हजर असेल. पण आता आम्ही निघतो, येतो आम्ही. येतो आम्ही. येतो ग. येतो आम्ही, काळजी घेतो. मला आत्ता तुमच्या सगळ्यांची गरज आहे.
जर आपल्यात नातं नसणं तुम्हाला सगळ्यांना माझ्यापासून दूर नेत असेल तर मी नातं जोडायला तयार आहे. प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नका. दादासाहेब तुम्ही आता जिथे कुठे आहात तिथून आपल्या ताई साहेबांवर लक्ष ठेवा हीच माझी मनापासून विनंती आहे. जास्त का सुटू राहिली ना अक्का? नवीन कपडे आहेत ना दादा म्हणून. नाही प्रॉब्लेम कपड्याचा नाही आपलाय. काय आपल्या कातडीला इतक्या नवीन कपड्यांची सवयच नाही ना. होईल गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम काय? येस मॅडम. आता आपलं लग्न झालंय. मॅडम वगैरे काही नाही, मी तुमची पत्नी आहे. पण जुनी ओळख अशी पटकन विसरता येत नाही ना. हो पण मी सांगते म्हणून प्रयत्न करा. नाही तुम्ही म्हणताय म्हणून मी प्रयत्न करून तुम्हाला मैत्रेयी म्हणे नाही, पण मनातून तुम्ही नेहमी माझ्यासाठी मॅडमच असणार. असा हा हट्ट का? हट्ट नाही जाणे. आज तुमच्यामुळे माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुम्ही सगळे बसा बोलत, मला निघावं लागेल. तुम्ही कुठे निघालात? दादा गेला आणि मी अनाथ झाले. पण माझ्या वर्कर्स ना